रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। आणि लालपरी पोहोचली थेट रुग्णालयात। अमरावती जिल्ह्यात चालत्या बसमध्येच महिलेची प्रसूती, कन्यारत्नाला दिला जन्म। अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद गावातील महिला प्रसूतीसाठी आपल्या पतीसह यवतमाळ जिल्ह्यातील दही सावळी या गावी एसटी बसने माहेरी जात असताना एसटी बसमध्येच या 8 महिन्याच्या गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या। परंतु चालक आणि वाहक यांच्या समयसूचकतेमुळे एसटी बस थेट अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयाजवळ पोहोचताच बसमध्येच या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिलेला आहे। एसटी बसमधील चालक आणि वाहकांच्या समयसूचकतेने आई व तिच्या बाळाचे प्राण वाचल्याने चालक वाहकाचे कौतुक केले जात आहे। अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथील गर्भवती महिला वृषाली अमोल मोहकार व तिचा पती अमोल मोहकार हे यवतमाळ जिल्ह्यातील माहूरजवळ असलेल्या दही सावळी या गावी जाण्यासाठी गाडीत चढले। एसटी बस अमरावती येथून मार्गस्थ होत नांदगाव खंडेश्वरकडेही निघाली। त्यानंतर सदर गाडी माहुली चोर गावाजवळ आली असता वृषाली यांना प्रसूती कळा सुरू झाल्या। याबाबतची माहिती सोबत असलेल्या पतीने एसटी बस वाहक ए के जाधव यांना सांगितली। त्यांनी याबाबत तात्काळ चालक व्ही के इंगळे यांना कल्पना दिली। त्यांनी प्रवाशांच्या मदतीने जवळ असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षका डॉक्टर प्रवीणा देशमुख यांच्याशी संपर्क केला। बसमध्ये असलेल्या महिला प्रवाशांनी गरोदर वृषाली यांना मदत केली। आता आमच्या इथे एक फील्डवर डिलिव्हरी झाली बसमध्ये, महाराष्ट्र परिवहन महामंडळाची जी बस होती त्यामधून आम्हाला एक कॉल आला की नांदगाव आणि धानोऱ्याच्यामध्ये एक पेशंट डिलिव्हर होत आहे म्हणून, तर आम्हाला इमिडिएटली ॲम्ब्युलन्स पाहिजे, त्यांना 108 काही मिळाली नाही, त्यामुळे मग जे आकोट यवतमाळ बस आहे त्यांनी गाडी थांबवली आणि पेशंटला बसमध्ये घेतलं आणि आम्हाला तिथं फोन आला की ह्या पेशंटची डिलिव्हरी होत आहे, तुम्ही स्पॉटवर पोहोचा म्हणून। तर आम्हाला ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे आम्ही NCCची ॲम्ब्युलन्स बाहेर उभी होती, त्यामध्ये आम्ही त्या पेशंटला डिलिव्हरी करायला गेलो। तर रस्त्यात गाडी भेटली, आम्ही डिलिव्हरी गाडीतच केली आणि आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत। आणि मी धन्यवाद करते बसचे चालकाचा आणि कंडक्टरचा, ज्यांनी वेळेशीर सतर्कता दाखवून त्या पेशंटना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायची जी त्यांनी तयारी केली स्वतःचा वेळ न पाहता। अदरवाईज सगळ्यांना आपापल्या वेळेचं महत्त्व राहतं, कारण की बस वेळेशीर पोहोचली पाहिजे, त्यांना पण त्यांच्या वरिष्ठांना जबाब द्यावं लागतं। तर मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी वेळेशीर सतर्कता दाखवून त्या पेशंटना, आईला आणि बाळाला सुखरूप डिलिव्हरी होण्यास आमची मदत केली। गाडी दोलच्या पुढे गाडी निघाली आणि गाडी सांगितले डिलिव्हरीच्या कडा येऊन राहिल्या, तर गाडी इथं PSCला आणली नांदगाव खंडेश्वरला आणि गाडीमध्येच डिलिव्हरी झाली त्या बाईची। सलमान खान, SBN मराठी, अमरावती।